नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि ती बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळतील। नमस्कार मित्रांनो, मी सुतेश पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। कोकणची संस्कृती, कोकणचे सण, कोकणची परंपरा दाखवण्याचा माझा एक छोटूसा प्रयत्न असतो। गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही होळीचा सण असू दे, त्यानंतर गणपती बाप्पांचा सण असू दे, हे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या मार्फत पाहिलत। ह्यावर्षी सुद्धा गणपती बाप्पांचा सण तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत दिसणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरीचं आम्ही आगमन कसं करतो हे तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी गौरीचं आगमन कसं करतो हे तुम्हाला सांगतो। प्रथमतः आमच्या गावातील ज्या ठिकाणी ज्या तीन गौरी आहेत, सालाबादप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे ज्या तीन गौरी आहेत, त्या तीन गौरींच्या घरातील सुवासिनी आमच्याच गावाच्या वरती असलेलं जे वागेश्वर देवस्थान आहे, त्या देवस्थानच्या जस्ट खाली एक ठिकाण आहे, ते ठिकाण परंपरेनुसार चालत आलं आहे। त्या ठिकाणी जातात, तिकडे कुवार तेरडा वनस्पती शोधली जाते, तिची मनोभावी पूजा केली जाते, त्यानंतर अजून काही तेरडा वनस्पती आणून त्यांचा एक गुच्छा बांधला जातो आणि त्या गुच्छावरती देवीची प्रतिमा बांधून तिची मनोभावी पूजा केली जाते। अशी ही वनस्पतीरूपी गौरी घरी आणली जाते आणि घरी तिला आसनस्थ करून तिची मनोभावी पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी वौस असतो। आमचा आलाय चिन्नू आणि आपण घरी सर सर या चिन्नू आहे ना, हे तू चिन्नू आहे ना, जॉन कुठे आहे, जॉन कुठे आहे, हे तुम्ही कुठे चाललात। कोणी काय करते तू इकडे, कुठे आहेत, तीन आहेत ना, अच्छा फुल येत कामा नये, अच्छा बिना फुलाची पाहिजे, अच्छा
गण गौरी चानंदन रे गण गौरी चानंदन रे डोलाने डोल मचे डाव नाव मजा डोला वरी किती डोलाने डोल मचे डाव नाव मजा डोला वरी किती डोळा रे डोल मजे नाव नाव मजा डोळा वरी किती डोळाने डोल मजे नाव नाव मजा डोळा वरी माझ्या गावाचे धंगर मिले नाव नाव मजा डोळा वरी माझ्या गावाचे धंगर मिले नाव नाव मजा डोळा वरी माझ्या गावाचे धंगर मिले गाव नाव मजा डोळा वरी माझ्या गावाचे धंगर मिले गाव नाव तुझ्या डोळा वरी किती डोळ्याने डोळ माझे नाव नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने डोळ माझे नाव नाव माझ्या तालुक्याचे श्रीवर्धन नाव नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या तालुक्याचे श्रीवर्धन नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या तालुक्याचे श्रीवर्धन नाव नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या तालुक्याचे श्रीवर्धन नाव नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने डोळ माझे नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने डोळ माझे माझ्या पुस्तकाचे नागलोली नाव नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या पुस्तकाचे नागलोली नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या पुस्तकाचे नागलोली नाव नाव माझ्या डोळ्यावरी माझ्या पुस्तकाचे नागलोली नाव नाव माझ्या डोळ्यावरी नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने डोळ माझे नाव नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने डोळ माझे नाव नाव माझ्या डोळ्यावरी किती डोळ्याने नंदाची नंदा गेली होती पाण्याला रे नंदाची नंदा गेली होती पाण्याला रे पाण्याला जाताना सर्पाने दौ शकेला रे पाण्याला जाताना सर्पाने दौ शकेला रे पाण्याला जाताना सर्पाने दौ शकेला रे ए छोटे मंडळी काय करताय तुम्ही चिन्नू बोल गणपती अप्पा मोरया बोल
चानंदनार गण गौरी चानंदनार गण उंदरावर बैसोनी आलार गण उंदरावर बैसोनी आलार गण का सूप तुझे कानार गण सूप तुझे कानार चानंदनार गण गौरी चानंदनार गण गौरी चानंदनार गण गौरी चानंदनार गण उंदरावर बैसोनी आलारे गण उंदरावर बैसोनी आलारे गण उंदरावर बैसोनी आलारे गण उंदरावर बैसोनी आलारे गण सूप तुझे कानारे गण सूप तुझे कानारे गण सूप तुझे कानारे गण गण गौरी चानंदनारे गण गौरी चानंदनारे गण गौरी चानंद दरियाचा लाटा समुंदर किनारी एक दरियाचा लाटा समुंदर किनारी एक दरियाचा लाटा समुंदर किनारी एक दरियाचा लाटा चला शंकरा माहेरी पावाया चला शंकरा माहेरी पावाया चला शंकरा माहेरी पावाया चला शंकरा माहेरी पावाया मित्रांनो, हा गौरी आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। तत्पूर्वी इथ्या 2-3 दिवसांमध्ये माझ्या काही 2-3 व्हिडिओज येणार आहेत, त्याच्यामध्ये मग गौरीचा वौसा असेल, त्यानंतर मग गौरी गणपतीचं विसर्जन असेल। सो अशा ह्या व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर ती बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबावी लागेल, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लवकर मिळतील। तोपर्यंत बाय बाय, गणपती बाप्पा मोरया।